पुण्यातील कोरेगाव पार्क येथे मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून दोन गटात रात्री 10:30 सुमारास राडा झाला आणि त्यानंतर एका आरोपीनं हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार परिसरातील CCTV मध्ये कैद झालाय. या प्रकरणी पोलिसांकडून 6 आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. स्वतंत्र विदर्भाप्रमाणे आता स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करण्यात येते आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी मागणी करतंय असा प्रश्न अजित पवार यांनी केलाय. हे कोण बोलतं हे बघा, ज्याच्याकडे काहीच अधिकार नाहीत ते अशी मागणी करत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं जत पंढरपूरकडे लक्ष दिलं पाहिजे, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत, तिथल्या लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही यावेळी पवार यांनी म्हटलंय. मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव आणि सहाय्यक कुलसचिव भरती प्रक्रियेतील अनागोंदीची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नियम डावलून करण्यात आलेली ही भरती प्रक्रिया अत्यंत गंभीर असून राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये असे प्रकार रोखण्यासाठी सरकारकडून रिक्रुटमेंट रूल आणले जातील असंही पाटील यांनी सांगितलंय. आता पदवीसाठी प्रवेश घेत असताना वोटर आय डी असणं आवश्यक असणारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल आणि तुमची 18 वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्हाला इतर कागदपत्रांसोबत वोटर आय डी असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी झाली की नाही हे तपासलं जाणार आहे. त्याचसोबत पुढील वर्षापासून 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भातच्या सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाकडून अथर्व शीर्ष पठणाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे. संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय. हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असून तो मोफत उपलब्ध करण्यात आलाय. या कोर्ससाठी अथर्व शीर्षाचे काही व्हिडिओ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेत. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा कोर्स 21 तासांचा असणार आहे. राज्यात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच आता रामदेव बाबांनी महिलांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ठाण्यात आयोजित योग शिबिरामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात. माझ्या नजरेनं पाहिलं तर काही नाही घातलं तरीही महिला चांगल्या दिसतात, असं खळबळजनक वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता एक नवा वाद सुरू होताना दिसतोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना पुढे करून सीमा भागावरती हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. आजपर्यंत देशभरातील भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याने दुसऱ्या राज्याच्या भाजप मुख्यमंत्र्यांवर कधीही हल्ला केला नाही. तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे. यामुळे कर्नाटकच्या भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलणं हे ठरलेलं स्क्रिप्ट असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. कर्नाटकने महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा केल्यानंतर आता सीमा भागातील बेळगावसह 865 गावातील संस्था आणि संघटनांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था संघटनांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात सुधारणा करून आता सीमा भागातील 865 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.